विश्वासाचं परिपूर्ण नाव म्हणजे चौधरी पाटील यांचं समर्थ फर्निचर अँड मॉल, भव्य मान्सून धमाका, ब्रँडेड कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचर मॉल, 0% व्याजदरानं बजाज फायनान्स आणि टीव्हीएस फायनान्स उपलब्ध. समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर, सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी. संपर्क 74999 12 आणि 95527 51 727. निवडणुका कधी जरी लागल्या तरी राज्यातल्या युती सरकारची, त्या युती सरकारमध्ये पक्ष म्हणून सुद्धा भारतीय जनता पक्षाची तयारी पूर्ण झालेली आहे. आज राज्यामध्ये जे स्थिती आहे, वातावरण आहे, ते लोकसभेच्या सारखेच निकाल आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळतील. लोकसभेला सुद्धा असं साधारण चित्र होतं, वेगवेगळ्या वावड्या उठत होत्या, पण जो जनादेश माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळाला, तो जनादेश आज महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तोच जनादेश राज्यात मिळणार आहे. त्यामुळे तशी काही निवडणुकीची तयारी करण्याची आवश्यकताच नाही. आता महाजनादेश यात्रा पूर्ण होत आलेली आहे, त्याच्याभीतर 19 आता समोरप आहे, माननीय प्रधानमंत्री आता आहेत, पण केवळ निवडणूक समोर नाही तर मला असं वाटतं की सर्व आघाडीवर सरकारची जी सरकारने जी कामं केलेली आहेत आणि ह्या जनादेश यात्रेच्या निमित्तानं जो जनाधार पाहायला मिळतो, आणि त्यापेक्षाही आज दोन्ही काँग्रेसमध्ये कोणी थांबायला तयार नाही आहे. आता आम्हाला प्रश्न आहे, विरोधी पक्षाचा उमेदवार कोण, असा तो प्रश्न आहे. निवडणूक कधी लागली तरी आमची तयारी, निवडणुकीची आमची तयारी केव्हाच झालेली आहे, त्यामुळं कधी जाहीर झाल्या तरी आम्हाला काही अडचण नाही आहे. जे राज्यातलं वातावरण आहे ते जिल्ह्यातलं वातावरण आहे. आज आपण अकोल्याचं किंवा संगमनेरला किंवा राहुरीला, त्याचबरोबर नगर शहरामध्ये जो महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं जो उत्स्फूर्त प्रतिसाद माननीय मुख्यमंत्र्यांच्या ह्या सगळ्या सभेनं आणि रोड शोला मिळाला, मला असं वाटतं लोकांची एक मानसिकताच आहे की शेवटी भारतीय जनता पक्ष काय महायुती यांच्या हेच राज्याचा विकास करू शकतील किंवा राज्याच्या प्रश्नाची सोडवणूक करू शकतील. मराठा आरक्षणाचा एवढा अवघड मुद्दा होता, पण मला असं वाटतं ज्या पद्धतीने सर्वसमावेशक अशा प्रकारच्या बाबींचा अंतर्भाव करून तो प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांनी जो सोडवला, बाकीचे अनेक प्रश्न त्या मार्गी लागलेच आहेत. त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे जनादेश तर लोकांचा मिळणारच आहे, परंतु आज जिल्ह्यातली अनेक मंडळी आज पक्षामध्ये यायला, भारतीय जनता पक्षामध्ये यायला इच्छुक आहेत. आता प्रश्न किती लोकांना घ्यायचा, माननीय मुख्यमंत्री जाहीर केलं की इकडे हाऊसफुल झालेलं आहे, पण जी चांगली माणसं येणार असतील त्यांना घ्यायला काहीच हरकत नाही असं त्यांनी आता सुतवाच केलेला आहे. पण नगर जिल्ह्याचा मर्यादित मुद्दा जो आहे की मी यापूर्वीच जाहीर केलं होतं की 12-0 आपण निकाल घेणार आहोत, आणि तेच आश्वासन आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या जनादेश सेवेच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा त्यांना दिलेला आहे.